नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर अँड प्ल्युरल फॉर्म्स एक वचन आणि अनेक वचन एक अनेक पाहूया. सर्वप्रथम बाय ॲडिंग यस, म्हणजे शब्दांना यस प्रत्यय लावून शेवटी कसे अनेक वचनी शब्द तयार होतात ते पाहू. आता सुरुवातीला आपण पहा पेन पेन्स, या ठिकाणी पेन या शब्दाला शेवटी यस लावलं. त्याचप्रमाणे बॉय बॉईज, डॉग डॉग्स, गर्ल गर्ल्स, ट्री ट्रीज, फ्लावर फ्लावर्स, फोटो फोटोज, पियानो पियानोज, असं या शब्दाच्या शेवटी यस लावल्यावर अनेक वचनी शब्द तयार होतात. यानंतर आपण ईयस प्रत्यय लावून बाय ॲडिंग ईयस, म्हणजे काही असे शब्द असतात की ज्यांच्या शेवटी ईयस लावलं तर प्ल्युरल फॉर्म्स तयार होतात. यामध्ये आपण पाहूया सर्वप्रथम क्लास क्लासेस, म्हणजे ईयस लावल्यानंतर क्लासेस तयार होते. बस बसेस, ब्रँच ब्रँचेस, बॉक्स बॉक्सेस, मँगो मँगोज, कॅच कॅचेस, बेंच बेंचेस, बी ई एन सी एच, याच्या शेवटी आपण ईयस लावलं तर अनेक वचनी बेंचेस असं तयार होतं. यानंतर आपण नाउन्स एंडिंग इन एफ ऑर एफ ई फ्रॉम देअर प्ल्युरल्स बाय चेंजिंग एफ ऑर एफ ई इन टू व्ही एस, म्हणजे असे काही नाउन्स असतात की ज्यांचा शेवट एफ ऑर एफ ई नव्हतं आहे तर त्या ठिकाणी एफ ऑर एफ ईच्या ऐवजी व्ही ई एस असे अक्षरं वापरतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहू लिप, एल ई ए एफ, या ठिकाणी एफ जाऊन अनेक वचन होताना लिव्ज असं होतं आहे, एल ई ए व्ही ई एस, म्हणजे एफच्या ऐवजी व्ही ई एस आले, लिव लिव्ज. दुसरं उदाहरण पाहू उल उल्स, थीप थीव्ज, नाईफ नाईव्ज, हाफ हाऊज, लाईफ लाईव्ज, वाईफ वाईव्ज, डब्ल्यू आय एफ ई, या ठिकाणी एफ ईच्या ऐवजी डब्ल्यू आय व्ही ई एस, खूप सोपं आहे. याच्यानंतर आपण पाहूया की वरच्या आता आपण जो रूल पाहिला यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे वरील नियमांना काही एक्सेप्शन्स आहेत ते आपण पाहू. चिप चिप्स, म्हणजे सी एच आय ई एफ, चिप मुख्य, आता एफच्या ऐवजी नुसतं एस येतं, एंडिंग एस नव्हतं, चिप चिप्स. सेफ सेफ्स, रूप रूप्स, प्रूफ प्रूफ्स, असे काही वरच्या यांना अपवादात्मक असे काही शब्द असतात. यानंतर आपण पाहूया नाउन्स एंडिंग इन वाय फ्रॉम देअर प्ल्युरल्स बाय चेंजिंग वाय इन टू आय अँड ॲडिंग ई एस, म्हणजे नाउन असे शब्द असतात की ज्यांच्या छोटी वाय असतं आहे मग त्याचं अनेक वचने होत असताना वायच्या ऐवजी आय आणि ई एस लावलं जातं आहे. एक्झाम्पल आपण पाहू सिटी सिटीज, सी आय टी वाय, शेवटला वाय आहे सिटीच्या, या ठिकाणी सी आय टी, आता वायच्या ऐवजी आय ई यस, सिटी सिटीज झालं. बेबी बेबीज, फ्लाय फ्लाईज, स्टोरी स्टोरीज, क्राय क्राईज, पार्टी पार्टीज, अशा रीतीनं वायच्या ऐवजी आय ई एस ही प्रत्यय लावली जातात. यानंतर इफ नाउन्स एंडिंग इन वाय अँड सेकंड लास्ट लेटर इज अँड वॉवेल फ्रॉम देअर प्ल्युरल्स बाय ॲडिंग यस, म्हणजे एंडिंग जर वाय असतं असेल आणि ते जर वॉवेल असेल स्वर असेल तर अशा वेळी फक्त यस लावलं जातं आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण टॉय टॉईज, टी ओ वाय टॉय, या ठिकाणी टॉय नंतर शेवटी यस लावलं जातं, टॉय टॉईज. की कीज, डे डेज, बॉय बॉईज, फ्रे फ्रेज, फक्त शेवटी यस लावलं जातं. यानंतर पाहूया सिंग्युलर अँड प्ल्युरल फॉर्म ऑफ सम नाउन्स रिमेन अनचेंज्ड, म्हणजे एकवचनी अनेकवचनी शब्द काही बदल न होता आहे तसे राहतात. फॉर एक्झाम्पल फिश फिश, शिप शिप, डियर डियर, योग योग, स्वाईन स्वाईन, असे काही शब्द आहेत जे काही बदल होत नाही. त्यानंतर आपण पाहू अ फ्यू नाउन्स फॉर्म
देअर प्लस बाय चेंजिंग द इनसाइड वॉवेल. म्हणजे काय असे नाउन्स असतात की त्यांच्यामध्ये वॉवेल असला की त्या वॉवेलचा चेंज होतो, स्वराचा बदल होतो. फॉर एक्झाम्पल मॅन मेन, एम ए एन मॅन, त्याचा प्ल्युरल फॉर्म होता ना मेन, एम ई एन असं होतं मॅन मेन. त्याचबरोबर वुमन वुमेन, फूट फिट, एफ ओ ओ टी फूट, त्याचा अनेक वचनी फिट, एफ ई ई टी फिट असं होतं. त्याचबरोबर टूथ टीथ, गुज गीज, माऊस माईस, लाऊस लाईस. शेवटी आपण पाहूया काही नाउन्स असे असतात की जे पूर्णतः अनेक वचन वेगळं होतं आहे. सम नाउन्स फॉर्म देअर प्ल्युरल्स डिफरंटली. फॉर एक्झाम्पल ऑक्स ऑक्झन, ओ एक्स ऑक्स, त्याचं प्ल्युरल फॉर्म होताना ओ एक्स ई एन ऑक्झन असं होतं आहे. चाइल्ड चिल्ड्रन, फंगस फंगाय, मेडियम मेडिया, इंडेक्स इंडायसेस. म्हणजे असे काही शब्द आहेत की त्यामध्ये पूर्णतः बदल होतो आहे. नक्कीच आपणा सर्वांना सिंग्युलर अँड प्ल्युरल फॉर्म्स कसे तयार होतात हे आपण नाला समजलं असेल. या ठिकाणी इथंच थांबतो. धन्यवाद.